आमच्या शाळेचे कर्मचारी ज्यांचा उल्लेख करत असताना शाळा सुंदर असा करण्यात आला, ज्याच्यामध्ये त्यांचं योगदान असत, ते आमचे सहकारी गणपत नाईक मामा आणि भोपळे मामा. आपण सर्व या शाळेचे सन 2004-05 विद्यार्थी आणि आम्ही किती जरी बोलत असलो तरी कोणत्याही गोष्टीची पूर्वतयारी लागते आणि तशी पूर्वतयारी युवराजने रात्री थोडीशी मला कॉल करून कल्पना दिली की आमचं नियोजन बाहेर आहे पण आम्ही इथं हॉलसाठी प्रयत्न करत आहोत, आपल्या शाळेमध्ये स्नेह मेळावा घ्यायचा आहे. तेव्हा या मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित असलेला माझे सर्व आपण विद्यार्थी विद्यार्थिनी गुरुप्रती आपण जी प्रेम भावना ठेवलेली आहे आज ती काळाची गरज आहे. आणि मग या स्नेह मेळाव्यानिमित्त बोलत असताना ज्या इतक्या वर्षामध्ये तुम्ही जे ऐकलेला ते बोलायचं की त्याच्या पुढचं बोलायचं हाही माझा आता प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. नेमकं तुम्हाला काय द्यायचं? भरपूर तर आम्ही त्यावेळेला दिलं होतं तुम्हाला आणि आम्ही नेहमी सांगत होतो की मी जे तुम्हाला देईन ते तुम्हाला कायम आठवण येत राहील. बऱ्याच वेळेला असं सुद्धा म्हणायचो मी, माझं नाव फक्त लक्षात ठेवा, बऱ्याच गोष्टी तुमच्या आठवणीत राहतील. असं सांगत असताना उद्देश फक्त एक असायचा की आपलं जीवन पुढे महत्वाचं आहे. जीवनामध्ये आपण जे आपल्या बालवाडीपासूनच्या म्हणजे आईपासून गुरुची सुरुवात होते पण तरी सुद्धा शाळेमध्ये त्याला अति महत्वाचं स्थान आहे. दुसरा कोणतरी व्यक्ती आपल्याला लागतो, गुरुस्थानी आपली आई असते, आपली मोठी बहीण सुद्धा आपली गुरु असते, आपला भाऊ आपला गुरु असतो आणि जी प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगण्यासाठी जी व्यक्ती पुढे असते तो आपला गुरु असतो. आणि म्हणून गुरुस्थानी अनेक व्यक्ती येतात आणि त्याच्यातील आई वडिलांच्या नंतर शाळेमध्ये जिथं प्रवेश करतो ते आपले गुरु असतात. अशा अनेक गुरूंच्याकडून आपण ज्ञान घेऊन आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी होत असतो. आणि म्हणूनच आजचा सुविचार सुद्धा लिहित असताना असा लिहिलेला आहे की शिक्षण ही यशाची कुंडली आहे. म्हणजे जीवनामध्ये शिक्षणाला फार मोठं स्थान आहे पण आपण जर पाहिलं तर आता आपण सर्व तुम्ही सर्व आता पालक आहात. आता तुम्हाला विद्यार्थी पद्धतीने सांगून चालणार नाही, आता तुम्ही पालक आहात म्हणून आता पालकांच्याकडे मी येणार आहे की आता तुम्ही तुमच्या मुलांचे गुरु आहात. इथून तुमच्या मुलांची सुरुवात होणार आहे. तेव्हा सध्या चालू असलेल्या युगामध्ये आपल्याला अजून स्थैर्य निर्माण करायचं असेल आणि त्यानंतरच्या प्रत्येक होणाऱ्या पिढीला आपल्याला जर आपण मार्गदर्शक होणार असू तर आजच्या या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढं सांगू शकेन की सध्या परिस्थितीचा आपल्याला फार विचार करावा लागणार आहे. म्हणजे ज्याला आपण संस्कृती म्हणतो आणि संस्कार म्हणतो, आज संस्काराची फार आबाळ होत चाललेली आहे आणि तुम्ही आमच्या हाताखालून बरेच संस्कार घेऊन आलेला आहात. त्यावेळेला बऱ्याच जणांना आमच्याकडून मार सुद्धा खावा लागलेला आहे, बऱ्याच वेळेला शिव्या सुद्धा खाव्या लागल्या असतील, त्या न कळत ओघाने सुद्धा वाईट शिव्या सुद्धा आमच्या तोंडातून येत असतात कारण त्या पाठीमध्ये कोणताही रोष नसतो. चांगलं घडावं हा एक उद्देश असतो आणि त्या उद्देशानं प्रत्येक गुरु तुमच्याशी बोलत असतो पण त्याच्यातून बऱ्याच वेळेला काही शारीरिक इजा सुद्धा होत असतात, तरी सुद्धा ते आपण सहन करून फक्त जीवनाच्या वाटेवर त्याच एका उद्देशानं आपण पुढे चालत असतो आणि हे चालत असताना तुम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलेला आणि मग तुम्हाला पाठीमागे वळून पाहताना काही का असेना पुन्हा शाळेची आठवण झाली कारण शाळेचे दिवस हे सोनेरी दिवस आणि या शाळेमध्ये तुम्ही 6 वर्षच फक्त असता पण 6 वर्षामध्ये आपलं आयुष्य घडत असत. पहिली पायरी तुमची 10वीची जी समजली जात असते तिथंच तुम्हाला पुढची खरी चाली करून दिली जात असते कारण तिथं तुमचं बालवय संपून तुम्ही तुमच्या युवकामध्ये पदार्पण करत असता आणि त्याच वेळेला तुम्हाला आम्ही आठवण करून देत असतो की तुम्हाला इथून पुढे समाजामध्ये वावरायचं आहे. या 4 भिंतीमध्ये तुम्ही जे शिकलात त्याचा उपयोग तुम्हाला पुढे समाजात करावा लागणार आहे आणि तिथंच समाजापुढे तुम्ही जर टिकलात तरच तुमचं तिथं आयुष्य पुढे टिकत असतं आणि अशा पद्धतीनं ही संस्काराची शिक्षणाची सगळी चिदोरी घेऊन आपण पुढे जात असतो. तुम्ही गेलेला आणि हे जात असताना
काळ बदललेला आहे. जसं युग बदलत, युग बदललेले आहे. कलियुग केव्हा संपले ते कळत नाहीये. संगणयुग आलं, तांत्रिक युग आलं आणि एका वेगळ्याच वळणावर येऊन आपण पोहोचलेलो आहोत. सगळ्या युगांचं संमेलन झालेलं आहे आता आणि त्यामध्ये आता आपली मुलं टिकणं अवघड झाले. बघा विचार करून तुम्ही पालका, आपली मुलं टिकणं अवघड झालेलं आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिक्षण बदललेलं आहे आणि बदलत्या शिक्षणात बदलत्या काळानुसार आता तुम्हाला तुमच्या मुलांचे चांगले गुरु होणं गरजेचं आहे. तुम्ही आता दुसऱ्या शाळेतल्या त्या शिक्षकांच्याकडे जरी तुमच्या मुलाला तुम्ही सोडलेलं असतं, त्याच्यावर सोपवलेलं असतं, तरी बऱ्याच पालकांची अशी विचारणं असते आणि बोलणं असतं की आता मुलगा तुमच्या स्वाधीन केले तुम्ही बघायचं नाही. त्यांच्या स्वाधीन नाही करायचंय, त्यांच्याकडे फक्त बदलावर निरीक्षण करण्यासाठी ठेवायचंय. बदलावरच निरीक्षण त्या शिक्षकांनी करायचंय. ते मार्गदर्शक असणार आहे, फक्त दिशा दाखवणार आहे. आपण पालकांनी त्यांच्यावर चांगलं निरीक्षण कटाक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण ही सध्या काळाची गरज निर्माण झाली आहे. आज म्हणजे जसं वय बदलतं तसं कमी वयामध्ये मुलांच्या मध्ये बदल होत चाललेले आहे. कमी वयामध्ये मुलांच्यात बदल होत चाललेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही तुमच्यातील आता प्रत्येकाचं प्रोफेशन मी विचारलं नाही की तुम्ही काय करता, अजून मी कोणाची विचारलं नाही तुम्ही कुठल्या क्षेत्रात आहात, काय करत आहात. पण तुमच्यामधील जर शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर आला असाल तर तुमच्या समोर वेगळ्या समस्या निर्माण आहेत. तुम्ही जर वेगळ्या आयटीच्या क्षेत्रामध्ये असाल तर आयटी क्षेत्रामधल्या काम करत असलेल्या मग तो तुमच्या वयाचा समावेश असेल किंवा त्या क्षेत्रामध्ये येऊ घालेला दुसरा मुलगा असेल तर त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. कारण प्रत्येकाला कसं जगावं आणि काय जगावं तोच प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे आणि म्हणून इथून पुढे संस्काराची शिदोरी प्रत्येकाजवळ असणं गरजेचं आहे. आज प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मोठ्या माणसांची आबाळ होत चाललेली आहे. मुलांनी कसं बोलावं हे सांगण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि आता सांगायचं कसं सांगा, मुलं जोपर्यंत शाळेत येतात तोपर्यंत आम्ही सांगणार किंवा ज्या ज्या शाळेमध्ये मुलं शिकणार तोपर्यंत त्यांना सांगणार. पण दहावी झाल्यानंतर त्यांना कोणतंही वळण शिकवलं जात, काही ठराविक कॉलेजचे नियम असतात त्या नियमाप्रमाणे राहायचं. मग तिथं त्यांना बोललं तर ती प्रत्युत्तर करत आहेत. तेव्हा आपण आपल्या मुलांना आपण संस्कार देणे करा. आपणच आपल्या घरातून त्यांना थोडस जाणीव करून दिली पाहिजे आणि रोज त्यांची उजळणी तुम्ही घेतली पाहिजे. कोण काय म्हणालं, तू काय म्हटलास, आज तू सकाळपासून संध्याकाळपर्यंत चांगलं किती बोललास आणि वाईट किती बोललास, हे प्रत्येक आई वडिलांनी स्वतःच्या मुलांना विचारणं गरजेचं. कारण घरातून शाळेत गेल्यानंतर समाजामध्ये फिरत असताना त्यांचं प्रत्येक क्षराक्षराला बोलणं वेगळं पडतं आहे आणि मुलं आता दिशाही होत चाललेली आहे. दिशाही म्हणजे त्याला जे आम्ही करतो ते सगळं योग्य वाटतंय, तेव्हा त्याच्यात चांगलं काय वाईट काय हे सांगण्याची गरज आज आई वडिलांची आहे. तुम्ही आता आई वडील आहात म्हणून मी हा विषय समोर काढलेला आहे. तेव्हा आपण आपल्या मुलांच्याकडे आणि आपल्या समोर येणाऱ्या आपल्या मुलांच्याकडे लक्ष देण्यासाठी इथून पुढे संस्काराची गरज आहे. आता हे जितकं गरजेचं आहे तेवढंच मारक ठरलेलं आहे, जितकं गरजेचं आहे तेवढं मारक ठरलेलं आहे. तेव्हा आपण आपल्या मुलांना हे 40-50 हजार रुपयाचे मोबाईल घेऊन देण्यापूर्वी त्याची गरज किती आहे ही तुम्ही ओळखली पाहिजे. तुम्ही तुमचं घरातलं काम करण्यासाठी त्या मुलाला मोबाईल देऊ नका. सद्य परिस्थिती मी सांगतोय तुम्हाला काय चालू आहे, काय करायले, मला वेळेत कामावर जायचंय, मुलगा रडायला लागले किंवा जेवत नाही तर त्याला त्याच्यातला व्हिडिओ दाखवायचा, मोराचं गाणं दाखवायचं, अगं गाडी दाखवायची. पण आज बघा झुकझुकझुक आगीन गाडी, दुरांच्या रेषा हवेत गाडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. तुम्ही जाता नुसता विषय सांगितला मला, आमच्या शाळेला तुम्ही झाडं नाही राहणार, झाड आहेत का सांगा, यावर्षी तापमान का वाढलं, हा विचार करण्याचा प्रश्न. का तापमान वाढले सांगा, उपग्रहावरून बघितलं तर पृथ्वी आपला चंदगड तालुका असेल किंवा कोल्हापूर जिल्हा असेल अॅग्रोकल्चर मध्ये दिसतो, हिरवागार दिसतो. मग आपल्या तालुक्याचं तापमान का 55 पर्यंत गेलं, माणगाव हिटलिस्ट मध्ये आलं, त्या सर्व्हे मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात माणगावचं नाव आलं, 55° पर्यंत तापमान गेलं. मग एवढा सगळा आजूबाजूचा परिसर हिरवा आहे, चार धरणं आहेत माणगावच्या चार बाजून, जगमटी सारखा लकेटी सारखा मोठा प्रकल्प आहे, तरी सुद्धा आपल्या भागातलं तापमान का वाढलं, वास्तविक वाढायला नको पाहिजे होत. याला कारण आम्हीच आहोत.
आम्ही जी झाडं लावायला पाहिजे किंवा जी वाढवायला पाहिजे ती वाढत नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या शेतातल्या बांधावरची झाडं ठेवतो आहोत आणि सरकारची झाडं तोडतो. जी सरकारी जागा उंचावर आहे, टेकडीवर आहे, जंगलात आहे, ती जंगलातली झाडं तोडल्यामुळे हिरवी सुटी नष्ट होते आहे आणि म्हणून तापमान वाढत चाललेलं आहे. तर हा जीवनातला महत्वाचा प्रश्न. मग हा बनणार कुणाचा प्रश्न आहे? सरकार पाहिजे तर विचार करेल, तलाठी पाहिजे तर विचार करेल, गाव कधी करतील? गाव म्हणजे तरी कोण? आम्ही तुम्ही म्हणूनच गाव तयार होतो आणि म्हणून आमचा तो प्रश्न आहे. तेव्हा असे अनेक प्रश्न आहेत आपल्या समोर आणि म्हणजे एखाद्या व्याख्यानवाल्यामध्ये घेतले जातात आणि आम्ही म्हणतो तो त्यांचा विषय आहे, पण नाही, आपल्या घरापासून याची सुरुवात होते आणि म्हणून या विषयाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की आपली धरती हिरवीगार होण्यासाठी आपण सुद्धा झाडायला पाहिजे. तेव्हा ते गाणं तुम्ही मोबाईल मध्ये दाखवणार, मुलं बघणार, पळती झाडे पाहूया नाही आता वाळकी झाडे बघूया असं परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा ही हे दुसरं गाणं येऊ लागलेलं आहे, आता दुसरं गाणं यायला लागले मोबाईलला. मामाच्या गावाला जाऊया, आपली वाळकी झाडे पाहूया. आता तिथं नाहीये कारण रस्त्याच्या कडेची झाडं सुरून टाकलेली आहे आणि आता तर रस्त्याची किती रुंदीकरण झाली सांगा, पूर्ण भारतभर म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राचं सगळीकडे रस्ता रुंदीकरण झालेलं आहे. रस्त्याच्या कडेची गरजेपेक्षा जास्त झाडं तुडली आहे. जर रुंदी टाकून माप टाकलं असतं तर मापाला लागून असलेलं एखादं झाड त्यांनी शिल्लक ठेवायला पाहिजे होतं, गरज नसताना तोडलेले बस रुंदी वाढवून. आणि म्हणून हे उष्ण तापमान जे वाढलेलं आहे ते अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. हे न कळत आपण सुद्धा आपल्या घरातल्या मुलांना सांगा, ती मोठी झाल्यानंतर शिकतील, पर्यावरण विषयी घेतील आणि मग कॉलेजला शिकतील. नाही, लहान असल्यापासूनच आपण त्यांना सांगितलं पाहिजे की गुरुवार आला, मार्गशीर्ष महिना आला, ज्या मार्गशीर्ष महिन्यानंतर त्या झाडाला फळं येणार असतात त्याच्या अगोदरच आम्ही त्याची कोळी पाने तोडतो, म्हणजे फुलं अगोदर आपण तोडतो. हिंदू संस्कृतीमध्ये जरी ते गरजेचं असलं तरी हिंदू संस्कृतीमध्ये इतक्या तोडावून सांगितले नाही, पाच आंब्याची पानं वापरावून सांगितले, आंबुती म्हटलेली आहे त्याला. तर पाच पानं घेण्याची गरजेची, तुम्हाला ते कलश तयार करायचं आहे तर कडेच्या फांद्यात पानं तोडून सुद्धा तुम्ही त्याचा कलश तयार करू शकता, फांदी तोडण्याची गरज नाही. हे आज आम्ही आमच्या मुलांना सांगितलं पाहिजे तरच त्यांना वृक्ष ते संवर्धन कसं करायचं हे कळणार. आम्हीच म्हणतो होता पाच फांद्या तोडून घेऊन ये, मला पाच पाहिजे, त्यातली एकच फांदी आम्ही लावतो आणि उगाच तो कचरा जडा करतो. म्हणजे अशा पद्धतीनं पर्यावरणाचा विध्वंस आम्ही करतो आहोत आणि हे आज आम्ही या निमित्ताने शिकलं पाहिजे. आम्ही स्वतः शिकलो, एकातून 21 होतील आणि 21 21,000 होतील असं हे वाढत जाईल, पण आज काळाची गरज म्हणजे जो आपल्या जीवनामधला महत्वाचा भाग आहे तो करत असताना अन्न वस्त्र निवारा ह्या महत्वाच्या तीन गरजा डोळ्यासमोर आजही आपण ठेवल्या पाहिजे. अन्न वस्त्र निवारा या गोष्टी करत असताना पर्यावरणाचं संवर्धन आपण केलं पाहिजे आणि आपल्या मुलांना आपण इथून बसून सांगणं गरजेचं. त्या मित्रामुळे बिघडलं, त्याच्यामुळे बिघडलं, म्हणजे शेजाऱ्याने आपले मुलं बिघडलं का, ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या फार दिवसाने तुम्हाला सांगायच्या वाटल्या आणि अशा या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने मला बोलायची संधी मिळाली, त्याबद्दल आपण सर्वांना पुन्हा एकदा मी आशीर्वाद रूपी धन्यवाद.